रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते दीपक निकाळजे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर. दीपक निकाळजे यांचा आरपीआय गट हा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता. सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. भाजपचे आमदार अतुल भातकळकर यांची उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यावर टीका. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील दिल्लीला रवाना. काँग्रेस हायकमांडची घेणार भेट. सांगलीच्या जागेवर विश्वजित कदम ठाम. राज ठाकरे 9 तारखेला गुढीपाडवा मेळाव्यातून भूमिका मांडतील. राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्ही पाळू. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया. भाजपकडून एका विधवा महिलेचा अपमान. चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा आरोप. मी रडून नाही मत मागणार, लढून संघर्ष करेन. प्रतिभा धानोरकर यांचा निर्धार. समोरच्या उमेदवाराला 2.5 लाखांच्या मतानं पराभूत करणार. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा विश्वास. अजित पवारांशी संघर्ष झाला हे जगजाहीर, पण भविष्यात काही अडचणी येतील त्यावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील. हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून वाद नाही, पण आम्ही या जागेसाठी आग्रही. भाजपही उमेदवारीसाठी आग्रही. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. रत्नागिरीमधल्या मठ गावात शिमगोत्सवानिमित्त सोमेश्वर देवाची पालखी सोहळा उत्साहात. पालखीला विविध फुलांची सजावट. पुण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याची लोहियानगर पोलीस चौकीमध्ये आत्महत्या. स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या. भारत अस्मर असं कर्मचाऱ्याचं नाव. पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातील खरेवाडीत पाण्याचा मोठा पेच. गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी मिळत नसल्यामुळे महिला रस्त्यावर. पाणी नाही तर मत नाही असं म्हणत मतदानावर बहिष्कार टाकणार महिलांचा निर्धार. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचाराला सुरुवात. मला मतदान करून नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद द्यावेत. पियुष गोयल यांचं मतदारांना आवाहन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.